आले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातनं शेवटच्या आठवड्याच्या शेवटच्या नॉमिनेशन प्रक्रियेचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला आणि कोण जाऊ शकतं या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या मिड नाईट इव्हेक्शनमध्ये. तर मित्रांनो, काल फिनाल्याचा टास्क जिंकून निकी जांभोळी ही थेट पोचली बिग बॉस मराठी सीझन 5 फायनलमध्ये आणि उर्वरित 6 सदस्य हे या मिडनाईटच्या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत सगळेच नॉमिनेट झालेत. तर बघूया या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत प्रेक्षकांचा कोणत्या सदस्याला कशाप्रकारे सपोर्ट आहे. तर सुरुवात करूया आपण बॉटमपासून. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना असं माहिती आहे की बॉटमला कोण असणार आहे. बॉटमला आहे त्या म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या वर्षाताई उसगावकर. मित्रांनो, वर्षाताईंचा बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाही आहे, कुठल्या प्रकारचा गेम नाही आहे. त्यांना वोटिंगही जास्त होताना दिसत नाही, पण आशीर्वाद असल्या कारणाने वर्षाताई ह्या नेहमीच नॉमिनेशनमध्ये सेफ होत गेलेल्या आहेत आणि आतासुद्धा त्या थेट फायनलला पोचल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की वर्षाताई ह्या मिनिमम गॅरंटी प्रोग्राम घेऊन बिग बॉसच्या घरामध्ये आल्यात आणि जर त्या टॉप 5 जरी पोचल्या ना तरी आश्चर्य वाटण्यासारखं कारण नाही. पण तरीही सांगतो की वर्षाताई या अगदी बॉटमलाच आहेत, होत्या आणि राहतील, तरीसुद्धा आशीर्वाद आहे त्यांच्यावरती आणि त्या कदाचित या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत सेफ पण होऊ शकतात. पण सध्या तरी त्या बॉटमला आहेत, म्हणजेच 6 क्रमांकावर. तर 5 क्रमांकावर त्या म्हणजे जान्हवी किल्लेकर. मित्रांनो, जान्हवी किल्लेकरचा बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे, पण काही निगेटिव्ह गोष्टी पहिल्यांदा त्यांच्याकडनं घडल्या, त्यामुळे त्याच कुठेतरी डोक्यात असतात प्रेक्षकांच्या. आता जान्हवीने कितीही चांगला गेम खेळण्याचा प्रयत्न केला तरी ती थोडीशी निगेटिव्हच दिसणार आहे, कारण कर्म त्यांचे पूर्वीचे. सध्या जान्हवीचा गेम आहे, परंतु लोकांचा जास्त तिला सपोर्ट नाही आहे, त्यामुळे या वोटिंग ट्रेंडमध्ये जान्हवी किल्लेकर या 5 क्रमांकावर आहेत. नंबर 4 गोष्ट करायची झाली तर 4-1 याच्यामध्ये आहे ना तगडी फाईट आहे. तगडी म्हणजे तगडी फाईट असणार आहे. इथे सध्या 4 ते म्हणजे कोल्हापूरचे डीपी भाऊ म्हणजेच धनंजय पवार. मित्रांनो, धनंजय पवार यांना सुद्धा तगडा 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 सपोर्ट मिळताना दिसतोय. मी त्यांचं जे इंस्टाग्राम पेज आहे ते फॉलो करतो आणि त्याच्यावरती आईसाहेब असतील, वडील असतील किंवा मग वहिनीसाहेब असतील, एवढे कॅम्पेन घेतात ना डीपीसाठी की डीपी दादाला टॉप 5 पोचवा, डीपी दादाला विनर करा. खूप सारं त्यांच्यासाठी सगळे करताना दिसत आहेत आणि त्याचा सपोर्टसुद्धा डीपी दादाला मोठ्या प्रमाणात मिळताना दिसतोय. या वोटिंग ट्रेंडमध्ये डीपी दादा हा 4 आहे. नंबर 3 गोष्ट करायची झाली तर इथे आहे अंकिता वालावलकर. अंकिताला मी पहिल्यांदाच एवढा सपोर्ट बघतोय, जबरदस्त सपोर्ट मिळताना दिसतोय. काही लोकांना अंकिताचा गेम खूप आवडतोय, काही लोकांना अंकिता अजिबात आवडताना दिसत नाही, पण अंकिताबद्दल सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली असते. अंकिताला सध्या तगडा सपोर्ट मिळतोय. अंकिता या वोटिंग ट्रेंडमध्ये आहे 3 क्रमांकावर. नंबर 2 आहे तो म्हणजे अभिजित दादा सावंत. अभिजितचा पण असंच आहे, काही जणांना गेम आवडतोय, काही जणांना गेम आवडत नाही. आत्ता रिसेंटली म्हणजे कालचा दिवस बघायचा झाला ना तर काही गोष्टी अभिजित दादा उगाच करत होता की त्या गोष्टी फिनाल्यामध्ये येऊन त्या टाळायला हव्या होत्या, अशा काही गोष्टी त्याच्याकडनं घडत आहेत आणि काल थोडासा तो नाराजच दिसला. कदाचित अंकितामुळे असेल तो नाराज. अंकिता आणि डीपी दादा हे एकत्र येऊन त्याच्या विरोधात बोलताना दिसले तर तीही कदाचित गोष्ट त्याला खटकली असेल, त्यामुळे तो थोडासा नाराज होता आणि त्याच्याकडनं टास्क सुद्धा अगदी तो ते गाडी घेऊन फिरायचा टास्क होता ना, त्याच्यामध्ये तो खूप छान गेम खेळू शकला असता. पण माहिती नाही, 2 तो म्हणजे डोळ्यासमोर असून सुद्धा त्याने ते 2 आणले नाही. बिग बॉसने सगळ्याच्या सगळं त्यांच्यासमोर ठेवलं होतं की तुम्हाला अशा प्रकारे झेंडे आणायचे आहेत. तरीही अभिजित दादा का त्या गेममध्ये मागे पडला हे कळत नाही. अभिजित दादा हा सध्या 2 क्रमांकावर आहे. पण मित्रांनो, अंकिता आणि डीपी दादाला ज्या पद्धतीने वोटिंग होते ना तर अभिजित दादाला हे लोक कधी पण खाली घेऊन पुढे जाऊ शकतात, एवढी अंकिता आणि डीपी दादाला तगडे वोटिंग, तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय. सध्याची गोष्ट करायची झाली या ओपनिंग वोटिंग ट्रेंडची तर अभिदादा हा 2 क्रमांकावर आहे. आणि मित्रांनो, नंबर 1 राज्य करतोय तो म्हणजे महाराष्ट्राचा लाडका सूरज दादा चव्हाण. काय तगडा सपोर्ट मिळतोय या, जबरदस्त. पण काही आहेत प्रेक्षक की ते सूरजला खूप नावं ठेवतात, पण सूरजची चर्चा नक्कीच होते, चांगली वाईट सूरजची चर्चा
बिग बॉसच्या घराबाहेर बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा होताना दिसते. सूरजला या वोटिंग ट्रेंडमध्ये बऱ्यापैकी सपोर्ट लोकांचा मिळतोय, बऱ्यापैकी नाही खूप सारा सपोर्ट मिळताना दिसतोय. सूरज या वोटिंग ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. नंबर 2 वरती आहे तो म्हणजे अभिजित दादा सावंत. नंबर 3 वरती आहे ती म्हणजे अंकिता वालावलकर. पण मला असं वाटतं ना की अंकिता ही अभिजितला क्रॉस करून पुढे जाईल एवढी तगडी वोटिंग तिला सध्या होताना दिसते. सध्याच्या ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये अंकिता ही नंबर 3 वरती, डीपी दादा हा नंबर 4 वरती, आणि बॉटमला दोघे आहेत 5व्या क्रमांकावर, त्या म्हणजे जान्हवी किल्लेकर, आणि सगळ्यात खाली आहेत त्या म्हणजे वर्षाताई उसगावकर. तर मित्रांनो, कोणाचं मिडनाईट इव्हेक्शन होऊ शकतं बघा. बुधवारी म्हणजे उद्याच मिडनाईट इव्हेक्शन होणार आहे. उद्या 6 वाजेपर्यंत वोटिंग करायची आहे. त्यानंतर एक सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो, एकच सदस्य कदाचित जाईल. कारण ज्या पद्धतीने बिग बॉस सांगत होते ना की एक जण हा मिडनाईट मध्ये जाऊ शकतो, त्यामुळे एकच होईल. आता कोण जाणार बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? मित्रांनो, एकंदरीत सगळा खेळ पाहता, हे वोटिंग ट्रेंड पाहता, वर्षाताईंनीच बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जायला पाहिजे. पण ज्या पद्धतीने बिग बॉस वर्षाताईंना सेव्ह करत चालले, तर कदाचित त्यांचं असेल पण काही डिलिंग वगैरे झाले असेल की आम्ही तुम्हाला टॉप 5 पर्यंत घेऊन जाऊ, ही असेल जर तरची शक्यता. आपल्याला नेमकं काय घडतं आतमध्ये ते पण माहिती नाही. पण सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये वर्षाताई खूपच डाऊन आहेत. आता मात्र वर्षाताईंना एवढा सपोर्ट करायला नको, कारण हे जे बाकीचे सगळे आहेत ना त्यांच्यावरती अन्याय होतोय. बिग बॉस तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असेल तर नक्कीच त्याच्यावरती तुम्ही विचार कराल. सध्या असं दिसते की वर्षाताईंवरती बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार आहे. आणि जर वर्षाताई जात नसतील तर मग जान्हवी किल्लेकरच जायला पाहिजे, या दोघांपैकीच जायला पाहिजे. मी आता तुम्हाला विचारणार नाही की वर्षे जायला पाहिजेत का, नाही, ते खूप डिझर्व करतात या दोघींच्या मानाने. तर या दोघींपैकी कुठला तरी एक सदस्य हा या आठवड्यात घराबाहेर जायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. विशेष करून आता बस झालं, वर्षाताईंना नारळ श्रीफळ द्यावा आणि आमचा रामराम घ्यावा असं म्हणून त्यांना सांगायला पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहेत, याच्यामध्ये सतत बदल होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे सध्याचे हे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहेत, याच्यामध्ये क्षणोक्षणाला बदल होणार आहेत. सध्या ही परिस्थिती आहे, नंतर काय परिस्थिती होईल हे आपण आताच सांगू शकत नाही. परंतु बॉटमला असणाऱ्या त्या म्हणजे वर्षाताई आणि जान्हवी किल्लेकर या दोघांपैकीच कोणीतरी या मिडनाईटमध्ये बुधवारी गुरुवारी जायला पाहिजे असं मला मनापासून वाटतोय. तर तुमचं याविषयी काय मत आहे आणि तुमचा कोणाला सपोर्ट आहे? आणि हो, कोण होणार बिग बॉस मराठी सीझन 5 विजेता हे सांगायला विसरू नका. बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.